अवधूत चिंत्यांना श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ तुम्हाला सगळ्यांचं माझ्या चॅनलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत आहे उद्या आहे अंगारकी चतुर्थी तर बघा आपण सकाळच्या व्हिडिओमध्ये पाहिलं अंगार की अंगारकी चतुर्थीच्या दिवशी आपल्याला काय काय सेवा करायची आहे आणि मी सकाळी हा टॉपिक मांडला होता पण आता मी परत त्याच्यासाठी सेपरेट व्हिडिओ करते कारण मला बऱ्याच कमेंट्स येतात की ताई विवाह जमण्यास अडथळे निर्माण होत आहे विवाह जमण्यासाठी प्रॉब्लेम होतो आहे किंवा मनासारखा जोडीदार मिळत नाही आणि काय होतं माहिती का प्रत्येक आई वडिलांना आपल्या मुलांबद्दल खूप काळजी लागून राहते की माझ्या मुलीचं चा चांगलं व्हावा व्हायला पा पाहिजे भले पैसा कमी असो पण योग्य जोडीदार मिळणं खूप महत्वाचं आहे कारण आजकाल आपण बघतो की असं लग्न करता आणि असं मोडता म्हणून बघताना चांगलं बघायचं असतं असं प्रत्येक आई वडिलांची इच्छा असते तर मी तुम्हाला सांगणार आहे की संकष्ट चतुर्थी अंगारकी चतुर्थी आता उद्याचा दिवस अतिशय महत्वाचा आहे तर उद्या आपल्याला काय करायचं आहे तर अंगारकी चतुर्थीच्या दिवशी मुलगा आणि मुलगी या दोघांनी दोन वेगवेगळे उपाय करायचे आहेत सगळ्यात महत्वाचं विवाह जमण्यात तर जोपर्यंत तुमचं लग्न जमत नाही तोपर्यंत तुम्हाला ही सेवा करायची आहे म्हणजे काय तर दर चतुर्थीला तुम्हाला गणपती बाप्पाला एक पदार्थ अर्पण करायचा आहे दर चतुर्थीला किंवा तुम्ही दर बुधवारी अर्पण केला तरी चालेल आता ज्यांना उद्या शक्य नसेल मासिक धर्म असेल विटाळासूतक काही प्रॉब्लेम असेल तर त्यांनी येणाऱ्या बुधवारी म्हणजेच परवा तुम्ही गणपती बाप्पाला अर्पण करू शकता जर तुम्हाला परवा ही शक्य नसेल तर त्याच्यानंतरचा जो बुधवार येईल तेव्हा तुम्ही गणपती बाप्पाला एक वस्तू तुम्हाला अर्पण करायची आहे एक पदार्थ तुम्हाला अर्पण करायचा आहे तर बघा आपण खूप सेवा करूनही मुलींना आधी मी मुलींबद्दल सांगते आहे खूप सेवा करून उपाय करूनही जर तुमचे लग्न जमत नसेल लग्न जमण्यास भयंकर अडथळे निर्माण होत असेल कधी कधी काय होतं ना की हाता तोंडापर्यंत घास येतो आणि आपले कामं होत नाही अशा जर तुमच्या आयुष्यात अशा घटना घडत असतील की लग्न जमत नाहीये किंवा झालेले लग्न मोडतं आहे किंवा एंगेजमेंट होऊन मोडत आहे किंवा ज्यांना सेकंड मॅरेज करायचं आहे त्यांच्यासाठी पण हा उपाय आहे की तुम्हाला महिलांनी म्हणजे मुलींनी चतुर्थीच्या दिवशी गणपती बाप्पाला मालपुवा अर्पण करायचा आहे मालपुवा एक स्वीट डिश आहे एक गोड पदार्थ आहे तो तुम्हाला कोणत्याही मिठाईच्या दुकानात मिळून जाईल तर तुम्हाला गणपती बाप्पाला मालपुवा अर्पण करायचा आहे यथाशक्ती अर्पण करा खूप किलो किलो भर अर्पण करायची गरज नाही तुमची जेवढी जेवढी तुमची परिस्थिती आहे तेवढं तुम्हाला गणपती बाप्पाला ते अर्पण करायचं आहे मालपुवा मुलींनी आता मुलांनी काय करायचं आहे ते तुम्हाला सांगते तर मुलांनी स्वतः आता तुम्ही म्हणाल ताई हा उपाय घरच्यांनी केला तर चालेल का तर हरकत नाही त्यांनीही करू शकता पण ज्याचं लग्न आहे त्यांनी केलं तर अतिशय उत्तम म्हणून मी तुम्हाला सांगेल की ज्यांचं लग्न आहे त्यांना उद्या गणपती बाप्पाच्या मंदिरात जाऊ द्या आणि त्यांना अर्पण करायला लावा प्रत्येक गावात गणपती बाप्पाचं मंदिर असतं तुम्ही म्हणूच नका की ते आमच्या गावात गणपती बाप्पाचं मंदिर नाही आणि राहिलं मुलांचं तर मुलांच्या बाबतीतही सांगते मुलांना जर लग्न जमण्यात अडथळे येत असेल काही ना काही प्रॉब्लेम क्रिएट होत असेल लग्न जमत नसेल किंवा म्हणतो ना की मनोवांछित तू तू तु, 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 तुम्हाला जर मुलगी मिळत नसेल तुमच्या इच्छांप्रमाणे जर तुम्हाला मुलगी मिळत नसेल तर तुम्हाला काय करायचं आहे तर तुम्हाला चतुर्थीच्या दिवशी तु, गणपती बाप्पाला मोदक अर्पण करायचे आहे किंवा पिवळ्या कलरचं एखादी मिठाई अर्पण करायची मग तुम्ही पेडे दान करा बर्फी दान करा जर तुम्हाला ते नसेल शक्य होत ते तुम्हाला नसेल शक्य होत तर तुम्ही गणपती बाप्पाला मोदक दान केले अर्पण केले तरी चालेल गणपती बाप्पाला मोदक अतिशय प्रिय असते मालपुवा ही गणपती बाप्पाला प्रिय आहे तुम्हाला जर शक्य असेल तुमची परिस्थिती चांगली असेल तर तुम्ही येलो कलरचे एखादं स्वीट डिश लाडू पेढे काय असेल तुम्ही लाडू पण पेढे बर्फी काही पण तुम्ही गणपती बाप्पाला अर्पण करू शकता पिवळ्या कलरचे हे दोन उपाय आहे जोपर्यंत लग्न जमत नाही गणपती बाप्पा जवळ तुम्हाला प्रार्थना करायची आहे प्रत्येक जेव्हा तुम्ही पेडे काय असेल तर तुम्ही मालपुवा ठेवाल तेव्हा गणरायाला प्रार्थना करायची आहे की योग्य वर वधू मला मिळू दे योग्य वर वधू मिळणं म्हणजे एक गोष्ट लक्षात ठेवा की फक्त पैशावाले लोकांपेक्षा जे लोक आपल्या मुलाला मुलीला सांभाळून घेतील ज्यांच्या घरात मुलगी ही लक्ष्मीच्या स्वरूपात आली पाहिजे आणि ज्यांच्या घरातली मुलगी दुसऱ्याच्या घरात सुखात राहिली पाहिजे असे स्थळं बघा की नका खूप पैसा आहे खूप पैसा आहे कारण कधी कधी पैसा खूप असतो पण सुख नसतं तर हे सुख पण कुठेतरी आपल्याला मिळणं अतिशय महत्त्वाचं आहे पैसा मॅटर करतो पण बाकीची फॅमिली पण तेवढीच मॅटर करते तर अतिशय छोटीशी माहिती होती जी मला तुमच्यासोबत शेअर करायची होती झालेली सेवा महाराजांच्या शरणी मी रुजू करते आणि आजचा व्हिडिओ इतकेच थांबवते सबस्क्राईब करा व्हिडिओ आपण तशाच एका नवीन व्हिडिओ सोबत श्री स्वामी समर्थ